हॅलो ऑल, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2019 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वैशाली रमेश बाबू आणि काळ्या बाजूला सॅम्युअल सेवियन. तर सॅम्युअल सेवियन हा आत्तापर्यंतचा सर्वात तरुण अमेरिकन ग्रँडमास्टर आहे, जो वयाच्या 13व्या वर्षी, म्हणजे जेव्हा त्याचं वय 13 वर्ष 10 महिने 27 दिवस इतकं होतं, त्यावेळी तो ग्रँडमास्टर झालेला आहे. दुसरीकडे वैशाली जी आहे ती चाइल्ड प्रॉडजी म्हणून ओळखली जाते. ती इंटरनॅशनल मास्टर आहे आणि वुमन ग्रँडमास्टरचा नॉम तिने मिळवलेला आहे. तर भारताची चाइल्ड प्रॉडजी म्हणून ओळखली जाणारी वैशाली आणि अमेरिकेचा यंगेस्ट ग्रँडमास्टर सॅम्युअल सेवियन यांच्या दरम्यानचा हा सामना आहे. तर या सामन्यात वैशालीने सुरुवात केली e4, उत्तर आले e5, Nf3, Nc6, Bb5, रुई लोपेज ओपनिंग आहे. आणि रुई लोपेज ओपनिंग नंतर मोस्टली आजकालचे खेळाडू a6 ही चाल खेळून मॉर्फी डिफेन्स यूज करतात, पण सॅम्युअलने खेळलेली चाल होती g6, पुढची चाल होती c3 a6, आणि आता मॉर्फी डिफेन्स यूज केलेला आहे. बिशप a4, बिशप g7 हे ड्रॅगन व्हेरिएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न काळा खेळाडू करतोय. d4, e takes d4, c takes d4, b5, आता या उंटावर हल्ला केला म्हणून बिशप c2, d6, d5, नाईट a5, कॅसल बाय व्हाईट, नाईट c4. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा घोडा इथून इथे आणि मग इथून इथे असा आणून हे जे पांढरा प्यादा आहे याच्यावरती आता काळ्या खेळाडूने डबल अटॅक क्रिएट केला. म्हणून वैशालीची चाल होती नाईट c3, तिने या उंटाचा हा डायगोनल ब्लॉक केलेला आहे. नाईट f6 आणि हे ड्रॅगन व्हेरिएशन काळ्या खेळाडूने क्रिएट केलं. नाईट d4, कॅसल बाय ब्लॅक, b3, नाईट b6, a4, b takes a4, b takes a4, a5, रुक b1, बिशप d7, h3, रुक e8, नाईट c6. इथून वजिरावरती हल्ला केलेला आहे. उंटाने जर घोडा मारला तर हे प्यादं तो उंट मारेल, म्हणून क्वीन c8, क्वीन d3 आणि हा वजीर इथे घेऊन या प्यादावरती डबल अटॅक होता. काळा खेळाडू कदाचित हा उंट सॅक्रिफाईस करून ही दोन प्यादी मारू शकला असता की जिथे पांढरा राजा एक्सपोज होईल, म्हणून वैशालीने इथे वजीर आणला आणि या प्यादाला अजून एक सपोर्ट दिलेला आहे. पुढची चाल होती क्वीन b7. आता या घोड्यावरती डबल अटॅक आहे म्हणून नाईट d4, रुक e7, बिशप g7, h6, b takes f6, bishop takes f6. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की वैशालीने आपला काळा उंट जो होता तो इथल्या घोड्याशी एक्सचेंज केला आणि आता ही दोन प्यादी पुढे घ्यावी लागल्यामुळे हा राजा काहीसा एक्सपोज झालेला आहे. पुढची चाल होती f4, क्वीन a6 आणि f4 ही जी चाल होती ती हाच प्रयत्न होता की आता ही जी प्यादी पुढे घ्यावी लागली त्या प्यादन ही प्यादी पुढे सरकून त्यांच्याशी एक्सचेंज करायची, जेणेकरून काळा राजा हा एक्सपोज होईल. म्हणून क्वीन a6 ही चाल खेळून काळ्या खेळाडूने क्वीन एक्सचेंजची ऑफर दिली, जेणेकरून जर राजा एक्सपोज झालाच तरी त्याला धोका कमी असावा. पण वैशालीची चाल होती नाईट b5, तिने हा डायगोनल ब्लॉक केला आणि क्वीन एक्सचेंज न करता आता आपला अटॅक जो आहे तो सगळा या किंग साइड वरती कॉन्सन्ट्रेट करायचा तिचा प्रयत्न आहे. पुढची चाल होती रुक d8, क्वीन g3 आणि मी म्हणालो तसं की आता सगळा अटॅक वैशाली जो आहे तो किंग साइड वर कॉन्सन्ट्रेट करते. पुढची चाल होती नाईट c4, e5, बिशप g7, e6 आणि हे प्यादा पुढे घेऊन वैशालीने या उंटाचा हा डायगोनल ब्लॉक केला. खरे तर काळा खेळाडू सॉरी हा प्यादी मारू शकला असता, पण जर प्यादी मारली असती तर वजिराने हे इथलं प्याद जे g6 या घरावर आहे ते मारलं असतं आणि राजा जरा जास्तच एक्सपोज झाला असता. म्हणून काळ्या खेळाडूने आपल्या प्यादाने पांढरं प्याद मारलं नाही तर खेळलेली चाल होती क्वीन b6 चेक, किंग h2, नाईट e3. इथून आता हत्तीवरती हल्ला केलेला आहे. क्वीन h4, रुक d8 आणि नाईट e3 चाल खेळल्यानंतर हत्ती आणि उंट दोन्हीवरती अटॅक होता. म्हणून वैशालीने
क्वीन एच फोर ही चाल खेळून या हत्तीवरती अटॅक केला, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले रुक डी एट, डबल केलेले आहेत हत्ती एका कॉलमवर. पुढची चाल होती एफ फाईव्ह. चेस इंजिन या चालीला चुकीची दाखवत आहे, पण ही चाल खेळण्यामागे एकमेव कारण हेच होतं की ही काळी प्यादी एक्सचेंज करायची आणि काळा राजा एक्सपोज करायचा. पुढची चाल होती नाईट टेक्स एफ वन चेक, रुक टेक्स एफ वन, बिशप टेक्स बी फाईव्ह, नाईट टेक्स बी फाईव्ह, बिशप ई फाईव्ह चेक, किंग एच वन, एफ सिक्स, आणि हे प्यादा पुढे घेऊन आता या उंटाला डबल सपोर्ट दिलेला आहे आणि त्यासोबत वजिराचा हा डायगोनल ब्लॉक केला. पण यानंतर वैशालीची चाल होती क्वीन टेक्स एच सिक्स. आता तिने हा राजा काहीसा एक्सपोज करण्यात यश मिळवलेलं आहे, म्हणून रुक जी सेवन ही चाल खेळून या प्यादाला सपोर्ट दिला जेणेकरून ते मारलं जाणार नाही. पुढची चाल होती एफ टेक्स जी सिक्स, पण वैशालीने ते प्याद मारलेलं आहे. क्वीन सी फाईव्ह, क्वीन डी टू या उंटावरती अटॅक होता म्हणून वजिरीचे आणून उंटाला सपोर्ट दिला. क्वीन सी फोर, क्वीन डी थ्री आणि क्वीन सी फोर ही चाल खेळून या हत्तीवरती हल्ला केला होता, ज्याला वैशालीने आता हे वजीर पुढे घेऊन क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. त्याचे कारण की आता या परिस्थितीमध्ये जर क्वीन एक्सचेंज केली तर काळ्या खेळाडूकडे दोन हत्ती असूनही वैशालीची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असेल, कारण तिची ही तीन प्यादी जी आहेत ती पुढेपर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजेच समजा वजीराने हा वजीर मारला तर हा उंट हा वजीर मारेल, आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळ्या खेळाडूकडे नेमकी अशी चांगली फारशी चाल कुठलीच नाहीये. त्याचे कारण जर या हत्तीने प्याद मारलं तर हा उंट त्या हत्ती मारेल, त्यामुळे ते शक्य नाही. या हत्तीने हे प्याद मारलं तर हे प्याद हत्ती मारेल, त्यामुळे तेही शक्य नाही. हे प्याद जर पुढे घेतलं तर हे प्याद ते प्याद मारेल, त्यामुळे अजून एक पाच पॉन पांढऱ्या खेळाडूला मिळू शकतं. आणि दुसरी कुठली चाल खेळायची म्हटलं तर हा उंट राजाला चेक देऊ शकत नाही किंवा सगळे मोहरे पांढऱ्या घरावर असल्यामुळे काहीच करू शकत नाहीये. एक काहीसा प्रयत्न म्हणून कदाचित असं एक व्हेरिएशन होऊ शकतं की काळा खेळाडू हे प्याद पुढे घेईल पण ती चूक होईल, हे मारलं त्यानंतर समजा काहीतरी प्रयत्न म्हणून हे असं जर काही खेळलं तर ही खूपच मोठी चूक होईल. वैशाली कदाचित हा उंट इथं आणेल आणि आता पाहिजे तर हा हत्ती पिन झालेला आहे, कुठलीही चाल खेळली तरी तो मरणार हे निश्चित आहे. म्हणजेच अशा प्रकारे काहीतरी चाल खेळून प्यादी आणि हत्ती मारून घेणं हे देखील काळ्या खेळाडूला परवडलं नसतं. म्हणून क्वीन डी थ्री वैशालीने ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आता क्वीन एक्सचेंज न करता खेळलेली चाल होती क्वीन एच फोर. त्यानंतर पुढची चाल होती नाईट ए थ्री, एफ फाईव्ह, नाईट सी फोर. इथून उंट आणि प्यादी दोन्हीवरती हल्ला केलेला आणि हे प्याद असे दोन प्यादी आणि उंट यावर हल्ला केलेला आहे. बिशप एफ सिक्स, क्वीन टेक्स एफ फाईव्ह आणि वैशालीने आता हे देखील प्याद मारलं. आता परिस्थिती अशी आहे की वैशालीकडे एक दोन तीन चार पाच सहा तर काळ्या खेळाडूकडे तीन प्यादी आहेत. दोन हत्ती असल्यामुळे काळ्या खेळाडूने परिस्थिती जरा थोडीशी बरोबरी आहे, पण एकंदरीतच प्यादी पुढे असल्यामुळे वैशाली परिस्थिती थोडीशी चांगली देखील आहे. पुढची चाल होती रुक एफेट, या उंटावरती डबल अटॅक होता म्हणून आता त्या उंटाला डबल सपोर्ट दिला, ज्याला वैशालीने उत्तर दिले क्वीन एफ सॉरी क्वीन ई फोर, क्वीन जी फाईव्ह. पुन्हा एकदा एक्सचेंजची ऑफर होती जी काळ्या खेळाडूने नकार दिला, कारण मी म्हणालो तसं की ही प्यादी पुढेपर्यंत पोहोचलेली आहे. पुढची चाल होती नाईट टेक्स ए फाईव्ह, इथला आयसोलेटेड प्याद जे होतं ते वैशालीने मारलं. आता हे प्याद जे ए फोर घरावर आहे ते पाच पॉन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. पुढची चाल होती सी फाईव्ह, नाईट सी फोर. खरं तर एम्परसंट किलिंग करू शकले असते, पण एम्परसंट किलिंग केलं असतं तर हे प्याद एकटं पडेल अशी काहीची भीती वैशालीला असावी, म्हणून तिने हा घोडा मागे घेतला, हा कॉलम ब्लॉक केला आणि आता या काळ्या प्यादावर जे डी सिक्स या घरावर आहे त्यावर हल्ला केलेला आहे. पुढची चाल होती बिशप ई सेवन, म्हणून लगेच काळ्या खेळाडूने बिशप ई सेवन ही चाल खेळली, या प्यादाला सपोर्ट केला. पुढची चाल होती रुक एफ सेवन आणि हीच संधी साधून वैशालीने आता आपला हत्ती इथे घेतलेला आहे. जर इन केस हा हत्ती मारला या कुठेही हत्तीने मारला तरी हे प्याद पुढे जाईल आणि राजाला चेक देईल, म्हणूनच काळ्या खेळाडूने ते हत्ती मारले नाहीत. खेळलेली चाल होती रुक बी एट,
कारण आपण एक व्हेरिएशन बघूया. समजा रूक F7 यानंतर जर या हत्तीने हा हत्ती मारला असता तर वैशालीने कदाचित या प्यादाने असा चेक दिला असता. आता राजाला कंपल्सरी कुठेतरी हलावंच लागेल आणि जर हल्ल्यानंतर हे प्यादा पुढे पोचलं तर हे राजा हे एखाद्या वजिरामध्येही कन्वर्ट होऊ शकतं किंवा अजून कदाचित काहीतरी वेगळी व्हेरिएशन बघायला मिळू शकतील की ज्याचा फायदा घेऊन वैशालीने डाव जिंकला असता. म्हणूनच ही अशी काहीशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होऊ नये म्हणून रुक F7 या चालीनंतर काळ्या खेळाडूची चाल होती. रुक B8 इथून कदाचित आता हा हत्ती B4 या घरावर आणायचा आणि हा घोडा पिन करायचा असा काहीसा प्रयत्न असू शकतो. वैशालीची पुढची चाल होती क्वीन F3. आता या हत्तीला ट्रिपल सपोर्ट दिलेला आहे. पुढची चाल होती क्वीन C1 चेक. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा उंटा आता अंडर अटॅक आहे किंग H2. पण वैशालीने त्याची फिकीर केली नाही कारण तिने आता काळा राजा एका कोपऱ्यात कोंडून ठेवलेला आहे. उंट जरी मारला गेला तरी पुढची स्टेप म्हणजे हा हत्ती कदाचित हा काळा हत्ती मारेल आणि मग राजाला बुडा आला की वजीर इथे घेऊन चेक देईल. म्हणून पुढची चाल होती रुक F8. कंपल्सरी हा हत्ती इथे आणावा लागला. पुढची चाल होती नाईट E3. आणि आता कदाचित अशी चूक झाली असती काही लोकांकडून की रुक F8 या चालीनंतर खेळण्याच्या नादामध्ये या हत्तीने हा हत्ती मारून चेक दिला असता. ही चूकच झाली असती कारण त्यानंतर उंटाने हा हत्ती मारला असता. आता जर तुम्ही पाहिलं तर आता पांढऱ्या खेळाडूकडे अटॅकिंग चान्सेस हे खूप कमी आहेत. राजा सम हाऊ सर्व्हाइव्ह करतोय म्हणून वैशालीने रुक F8 या चालीनंतर हा हत्ती न मारता खेळलेली चाल होती नाईट E3. तिने वजिराचा हा डायगोनल ब्लॉक केला आणि आता प्लॅन म्हणजे हा घोडा इथे F5 या घरावर घेऊन कदाचित दोन्ही मोहरे एकाच वेळी ट्रॅप करण्याचा तिचा प्रयत्न असू शकतो. पुढची चाल होती क्वीन B2. इथून हत्तीला सपोर्ट दिलेला आहे नाईट G4 आणि वैशालीने F5 या घरावर आता घोडा न घेता तो G4 या घरावर घेतला आणि इथून आता कदाचित H6 हे घर टार्गेट करून राजाला चेक द्यायचा प्रयत्न तिचा असू शकतो. पुढची चाल होती रुक टेक्स F7 E टेक्स F7 चेक किंग H8. चेस इंजिनियरला ब्लंडर दाखवतोय कारण राजा एका कोपऱ्यात गेलेला आहे. क्वीन E3 इथून H6 या घरावर घेतला की राजा चेकमेट होऊ शकतो. म्हणून क्वीन G7 जेणेकरून हा वजीर इथं येऊ नये. पण ह्यानंतर वैशालीची चाल होती क्वीन टेक्स E7 आणि काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण आता तुम्ही जर पाहिलं तर ही दोन प्यादी खूप पुढेपर्यंत पोहोचलेली आहेत. त्याचप्रमाणे वैशालीकडे 3 मोहरे तर काळ्या खेळाडूकडे 2च मोहरे आहेत. काळा राजा हा एका कोपऱ्यात कोंडला गेलाय आणि कुठलीही चांगली चाल आता यांच्याकडे शिल्लक नाहीये. त्याचे कारण समजा आता डाव लांबवायचा असेल म्हणून जर काही चाल खेळायची झाली तर ती कुठलीही असू शकते. की समजा हा वजीर काळ्या घरावर घेतला तर तो घोड्याने मारला जाईल. हा वजीर पांढऱ्या घरावर घेतला तर तो पांढऱ्या प्यादाने मारला जाईल. हा वजीर मागे घेतला तरी प्यादाने मारला जाईल. आणि डाव लांबवण्यासाठी समजा हा असा चेक दिला की जिथे राजा आणि वजीर दोन्ही ट्रॅप केले तर हा घोडा ते मारेल. आणि या अशा सगळ्या व्हेरिएशन नंतर हे अशा प्रकारचा चेकमेट बघायला मिळू शकतो. किंवा चेस इंजिनची सजेस्टेड चाली आहे की नाईट टेक्स E5 यानंतर हा राजा इथे घ्यायचा. पण असं जरी झालं तरीही एक दोन काहीशा वेगळ्या चाली खेळून वैशालीने डाव नक्की जिंकला असता. किंवा कुठलंही अजून जर व्हेरिएशन बघितलं झालं तर क्वीन टेक्स E7 या चालीनंतर हत्ती हलवला असता किंवा काही वेगळी काही चाल खेळली असती जसे या हत्तीने आता पुन्हा इथे घेतला तर ही पण मोठी चूक होईल. हा असा चेक बसेल. राजा पांढऱ्या घरावर जाऊ शकत नाही. कंपल्सरी वजिराला मध्ये यावं लागेल आणि हा चेकमेट होईल. एकंदरीतच क्वीन टेक्स E7 या चालीनंतर काळ्या खेळाडूकडे फारशी कोणतीही चांगली चाल शिल्लक नव्हती म्हणून त्याने हार मान्य केली. आणि वैशालीने आपल्यापेक्षा जवळजवळ 300 पॉईंट जास्त असणाऱ्या अमेरिकेच्या यंगेस्ट ग्रँडमास्टरला हरवण्याचा पराक्रम करून दाखवला.
या दोन्ही खेळाडूंचं वय देखील सारखं आहे जे आत्ता 19 वर्षांचे आहेत, पण हा डाव जो आहे तो 2019 साली खेळला गेला होता. आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. आवडला असेल तर जरूर शेअर करा, माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.